नमस्कार मित्रांनो, चांगबले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका असा रुस्तम हिंदकेसरी आपला बकासूर आज फायनलचा गुलाल घेतलाय. आज सुंदर असं मैदान सांगोला इथे पार पडलं आणि आज चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लाडका बकासूर. तर दादा, काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? मैदान चांगलं झालं. आज सांगोल्या भागामध्ये पहिल्यांदाच आपल्या बकासूरला आणलेलं, जे सोलापूरची मित्र मंडळी होती सर्व, आज एवढे फॅन्स म्हणजे अक्षरशः तुमची डोळ्यातनं अश्रू झाले असतील. काय सांगाल त्याबद्दल? नाही, कुठल्या सगळ्या फॅन फॉलोअरची इच्छा होती बकासूरकडे पळायला, कमिटीची इच्छा होती, त्यामुळे आणलं होतं बकासूर पळायला. बर, आजचा जो थरार होता तो कशा पद्धतीने झाला, सेमी गट आणि फायनलचा काय सांगाल? त्या गट बी कडे नाही काढला बावरेने, सेमी कडे नाही काढला, फायनल बकासूर बाहेरून पडला. म्हणजे तिन्ही फेरे हे पब्लिकच्या साईडनेच काढले. हो दादा, पब्लिकच कुठेतरी थोडंफार कंट्रोल केलेलंच म्हणजे कमिटीनं, म्हणजे कमिटी पूर्ण प्रयत्न करत होती. बर, पण पब्लिकने थोडं सहकार्य केलं असतं तर चांगलं झालं असतं. कारण का जेवढं तुम्ही सहकार्य करसाल, जेवढं तुमच्या बकासूरवरची प्रेम आहे, बकासूर महाराष्ट्राचा आहे, पब्लिकचा मी सारखं सांगतो, पण त्यांनी थोडं पुढं काहीतरी केलं पाहिजे ॲडजस्टमेंट, की त्याला आराम. आम्ही रात्री 2 वाजता बैल भरला, 8 वाजता मैदानात पोचलो, 7 तास आमचा प्रवास झाला, तर त्याला थोडंफार आराम पाहिजे ना. ते पब्लिकने कुठंतरी ॲडजस्ट केलं पाहिजे थोडंफार, त्याला बसणं उठणं, परत पब्लिकने बॅरिकेडच्या बाहेर थांबणं, मैदानात नाही येणं, तर गाडी खुल्ली बैलती, म्हणजे बैलावर आपले अन्याय होत नाही असं मला. आज शेवळ्या आबांचा बावरे होते दादा, ही जोडी वडकी मैदानाला पळालेली, तर काय ह्या जोडीचं वैशिष्ट्य काय आहे? काय सांगा? जोडी चांगली बळती, गाडी चांगली बळती. बर, आणि बावऱ्या या बैलाबद्दल काय सांगाल? बावऱ्या शेवळ्या बी पब्लिकचं बिताडे, त्याने गट सेमी बाहेरून काढली बाहेर, आणि बकासूरने फायनलला बाहेरून काढले. पण गाडी पुढं पळत होती तर तोंडावरती लेस पब्लिक आलं, तर काहीतरी इकडं तिकडं झालं. दादा, आज बरीचशी कमी तुमचे जे मित्र परिवार होता, कमी जण आलेले, काय काय कारण? आमचे पोरं पण नव्हती पब्लिक माग दाबायला, पोरं बी कमी होती, आणि मैदान लांब असल्यामुळं जास्त बाहेर लांब लांब पोरांना सोडत नाही. वैभवला बी टँकर पासिंग करायचं होता, त्यामुळे त्याला पण यायला जमलं नाही. पोरं कमी असल्यामुळं पोरं सगळे आले असती तर पब्लिक कुठंतरी दाबून गाडी खुल्ली करते. तरी पण आनंद आहेच, म्हणजे बैल गुलाला ते आवडत, आम्हाला बाकी काही नाही म्हणजे, म्हणजे गुलाला तर आणणं हेच महत्वाचं आहे. आम्हाला गुलाल पाहिजे फक्त. आणि मला वाटतंय माग 2024 मधला कितवा गुलाल आहे हा? बाकी पहिला एक नंबर केला वडकीत पुसेगाव, पुसेगावचे ह्यो 5वा गुलाल आहे. 5वा गुलाल म्हणजे खतरनाक स्पीड लागलंच बकासूरला असं म्हणावं लागेल. आता इथून पुढचं नियोजन कशा पद्धतीने, कुठल्या मैदानात? 23 तारखेला पळणार. 23ला जे निमसोडचं मोठं मैदान होते हो तिथे पळणार आहे बकासूर. बकासूरचे जे सांगोल्यातले फॅन्स आहेत त्याबद्दल 1-2 शब्द फक्त बोला, म्हणजे त्यांनी एवढं प्रेम दाखवतं त्याबद्दल काय सांगा? त्यांचं खूप बकासूरवरती प्रेम आहे, तरी आम्ही खूप जणांना फोटो काढून द्यायचे प्रयत्न केले, पण काही लोकांचे राहिले असेल तर त्यांना पण मी सॉरी बोलतो. कारण का भरपूर लोकांचे तरी बकासूरसोबत फोटो काढून दिले, माझ्यासोबत काढले, पण तरी बी थोडंफार आराम करताना इकडं तिकडं झाले असेल तर सॉरी बोलतो. आणि दादा, तुम्हाला ही जोडी आपल्याला परत पाहायला मिळेल आणि अशीच ही जोडी गुलालात राहील कायम ही आशा करतो. आणि आपला बकासूर असंच आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करत राहील. ज्यावेळेस समालोचक जे होते म्हणजे कमिटीतले मेंबर मोहिल शेठ, या ट्रॉफी घ्या, म्हणजे किती आदर वाटतो दादा, काय सांगाल? खूप आनंद वाटतो. आज तुमचं वय जवळपास नाही म्हटलं 21 वय आहे, या 21 वयाच्या वर्षामध्ये आज एवढं मोठं नाव झालं आहे. कारण बकासूर जेव्हा चालतो तेव्हा मागं नाही म्हटलं तर 400-500 जण तर कमीत कमी असतातच, आणि ते पण तुम्ही बोलवलेले नसतात. बकासूर मैदानावर आले की डायरेक्ट पब्लिक बकासूर बस येतच 100%. दादा, तुम्ही आता कंटाळलेला आहात कारण कालपासून तुम्ही प्रवास करत आहात. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.